कोरोनाच्या संकटाशी झुंजणाऱ्या महाराष्ट्रात राजकारण आता आणखी एका वेगळ्या वळणावर आलेलं दिसतंय अजित पवार नेटवर्क बाहेरच होते असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलाय दरम्यान पवार यांनी मात्र व्हीच्या नेटवर्कमध्ये राहणाऱ्यांना जनतेचे नेटवर्क काय कळणार असे प्रत्युत्तर दिले दोन दिवसांपूर्वी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार नेटवर्क बाहेर आहेत त्यांनी त्यांची झोप कमी करावी आणि झेपत नसेल तर पालकमंत्रीपद सोडावं अशी टीका केली होती या टीकेवरून आता अजित पवार चांगलेच भडकलेले दिसतात एक पत्रक काढून त्यांनी भाजप नेत्यांच्या या टीकेचा समाचार घेतलाय पवार काय म्हणत आहेत ते पाहूयात अजित पवार जनतेच्या जनप्रतिनिधींच्या नेटवर्कमध्ये राहणारा कार्यकर्ता आहे न्यूज चॅनलच्या चा पडद्यावर दिसण्यासाठी अभिनय करणाऱ्या खोट्या प्रसिद्धीसाठी धडपडणाऱ्या नेत्यांपैकी मी नाही दररोज काहीतरी बरळल्याशिवाय ज्यांचे चेहरे टी व्हीवर दिसू शकत नाहीत अशी मंडळी अलीकडे माझ्यावर दररोज बिनबुडाचे आरोप करत आहेत भाजप प्रदेशाध्यक्षांनी माझ्यावर नेटवर्क बाहेर असल्याचा आरोप करण्यापूर्वी त्यांच्या पक्षाचे किती लोकप्रतिनिधी मला भेटले होते किती मंत्री किती अधिकारी लोकप्रतिनिधींशी मी संपर्क साधून चर्चा केली याची माहिती घेतली असती तर असे खोटे आरोप करण्याची त्यांची हिंमत झाली नसती टेलिव्हिजनच्या पडद्यावरती चमकण्यासाठी हापापलेल्या विरोधी पक्षनेत्यांनी बिनबुडाचे आरोप करून राज्यात गोंधळाची परिस्थिती निर्माण करू नये कोरोनाविरुद्धच्या लढाईत राज्याला कमकुवत करण्याचं पाप त्यांनी करू नये अजित पवार नेटवर्क बाहेरचा आरोप करणाऱ्यांचा हेतू व मेंदू तपासून घेण्याची गरज आहे दरम्यान पाटील यांनी मात्र आपण आपल्या वक्तव्यांवर ठाम असल्याचं म्हणणं आहे अजित पवार हे गायबच होते असा दावा त्यांनी केला आहे इतकंच नाही तर त्यांनी राज्याचा कार्यभार आता पुण्यातून हाकावा किंवा झेपत नसेल तर पुण्याच्या पालकमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा असा सल्लाही दिला आहे एकूणच करोनाच्या लढ्यात सर्वसामान्य लोक होरपळत असतानाच राजकारण मात्र नॉर्मलवर येताना दिसतं आहे प्राची कुलकर्णी लोकमत पुणे